महिला दिनाचं औचित्य साधून श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि विजय प्रताप युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमानं विजय प्रताप मंचच्या कार्यालयात सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आलाय. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, मानाची शाल, मखमली टोपी देऊन सन्मानित करण्यात आले. 8 मार्च या दिवशी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. या दिवशी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येतो. या प्रसंगी सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हिने सिने चित्रपट सृष्टीमध्ये दादासाहेब फाळके यांच्यामुळेच स्त्री पात्राला संधी मिळाल्याची आठवण सांगत सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष शेखर फंड, विजय प्रताप युवा मंच संपर्क कार्यालय प्रमुख दिनेश जाधव, राष्ट्रीय छावा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष योगेश पवार, दीपक पेटकर, दत्तात्रय पवार यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त माझ्याकडून सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा. 1975 साली आपल्या ह्या जगभरात 8 मार्च महिला दिन साजरा करायला परवानगी मिळाली. आणि मला एक छोटीशी आठवण सांगूशी वाटते. मी आज सिनेसृष्टीमध्ये काम करते, पण सर्वप्रथम दादासाहेब फाळके यांनी त्यांच्या दुसऱ्या चित्रपटामध्ये स्त्री म्हणून स्त्रीला ती जे काही कॅरेक्टर आहे ते करण्यासाठी परवानगी दिली. आणि आज त्यांच्यामुळेच मी आज या ठिकाणी काम करू शकते आणि सर्व ऍक्टर्स काम करू शकतात. खरं तर मला त्यांचं खूप कौतुक वाटतंय की त्यांनी स्त्रीला कुठे कमी लेखलं नाही आणि त्यांनी या पूर्वीपासून ज्या गोष्टी केल्या त्यामुळे आज आपण खूप छान बिनधास्त सगळ्या ह्या सिनेसृष्टीमध्ये काम करू शकतोय. आणि महिलांबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. आता महिला कुठेच कमी नाही आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदे लावून महिलाही पुढे जात आहेत. सर्व क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेऊन महिला त्या स्थानावर पोहोचल्या. आणि माझं एवढंच सांगणं आहे सर्व महिलांना की पूर्वीसारखं न डगमगता, कोणालाही न घाबरता असंच पुढे जा. खूप छान छान प्रगती करा. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुमचं नाव मोठं करा. आणि आई वडिलांचं नाव मोठं होईल की बाबा मुलगा, आजपर्यंत सगळे म्हणतात की मुलगा वंशाचा दिवा आहे. अगदी मान्य आहे ते, पण मुली पण आज कुठे कमी नाही आहेत. मुलीही सर्व क्षेत्रामध्ये आपापल्या ठिकाणी खूप छान प्रकारे नाव कमवतात.